लोकांच्या हितासाठी हे सगळे आम्ही निर्णय घेतले, मंजुरी आणली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल, रोडचे विषय असतील, शाळेचे विषय असतील, हे आम्ही मंजूर करून आणले. तुम्हाला ते करता आलं नाही. तुम्ही 10 वर्ष आमदार राहिला आहात आणि आता तुम्ही आता MLC झाला आहात, तर तुम्ही असताना तुम्हाला हे करता नाही आलं म्हणून आम्ही केले, आम्ही मंजुरी आणली आणि आता तुम्ही सत्तेत आल्यानंतर तुम्ही त्याला स्थगिती देता. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर 4 महिन्यापूर्वी आम्ही वर्क ऑर्डर दिल्यात कुंबळी आणि 12 गावाची, मिरज गावची आणि खर्ड्याची. 4 महिने होऊनसुद्धा त्यांना नारळ फोडायचं आहे माझ्या विरोधकाला रामशिंदेंना, म्हणून त्यांनी अजून काम चालू करून दिलं नाही. मग आम्ही अधिकारी मंत्र्यांना बोललो तेव्हा मिरजगावचं आता काम सुरू झालं आहे, खर्डा आणि कुंबळीचं अजून त्या ठिकाणी सुरू नाही झालं, पण ते होईल अशी आशा करतो. जामखेड शहराची पिण्याच्या पाण्याची योजना मुख्यमंत्र्यांकडे रेट वाढले म्हणून मंजुरी आहे, फक्त रेट वाढले म्हणून त्याच्यामध्ये निधीमध्ये फरक पडतो आहे म्हणून एक फाईल 6 महिने त्यांच्याकडे पडून आहे. आता शेतीच्या पाण्याचे प्रश्न म्हणजे 15 कोटीचं आम्हाला बंधारे मंजूर आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यांना मंत्र्या म्हणलं, ते आम्ही म्हणाले की आम्ही थांबवणार नाही. नगर जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्याची स्थगिती उठली, म्हणजे जिथं राष्ट्रवादीचा आमदार आहे तिथंसुद्धा उठली असं आम्हाला कळतं आहे. मग कर्ज जामखेड का थांबलं आहे? माझे विरोधक जाऊन तिथे एवढंच काम करतात की रोहित पवारला क्रेडिट नाही मिळालं पाहिजे म्हणून हे काम झालं नाही पाहिजे, याची स्थगिती तुम्ही उठू नका असं चर्चा कदाचित ते करत असावे. अरे बाबांना, लोकांची अडचण आहे ना. आत्ता हे कामं जर बंधारेची झाली तर पावसाळ्यात पाणी अडेल येत्या आणि मग लोकांना अजून फायदा मिळू शकतो. या 15,000 लोकांना तुम्ही फायद्यापासून वंचित ठेवता का? तुमच्या नावावर नारळ फोडता येत नाही ना. मग हे लोकं जाणून आहेत, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहेत आणि ह्या गोष्टी लोकं विसरत नाहीत, हे सगळ्यांनीच ध्यानात ठेवलं पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.